सलग 3 दिवस 3 रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि खातीवाटपाची चर्चा सुरू होती, पण त्यातून काहीच मार्ग निघत नव्हता. एकतर शिंदे गटाचा अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास विरोध होता, तसेच सहकार आणि ग्रामविकास खात्यावरूनही माथापच्ची सुरू होती. हा तिढा सुटता सुटत नव्हता, त्यामुळे अखेर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी काल संध्याकाळी दिल्ली गाठली. 4-4-2 फॉर्म्युल्यानुसार भाजपाला 4 मंत्रिपद मिळणार आहेत. त्यानंतर शिंदे गटालाही 4 मंत्रिपदे मिळणार असून राष्ट्रवादीला 2 मंत्रिपदे मिळणार आहेत, म्हणजेच एकूण 10 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. नव्या फॉर्म्युल्यानुसार भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी 4 मंत्रिपदे मिळणार आहेत. या दोन्ही गटाचे आधीच मंत्रिमंडळात प्रत्येकी 10 मंत्री आहेत, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या मंत्र्यांची संख्या प्रत्येकी 14 होणार आहे. राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात 9 मंत्री आहेत, त्यांना आणखी 2 मंत्रिपदे मिळणार असल्याने त्यांच्या मंत्र्यांची संख्या 11 होणार आहे. दरम्यान दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटल्याने आज किंवा उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिली. काही आमदार गावाला आहेत, ते जर संध्याकाळपर्यंत मुंबईत येऊ शकले तर मंत्रिमंडळाचा विस्तार आजच होऊ शकतो असंही सांगितलं जात आहे.